महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळल्यानंतर दादरच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन स्वामी दर्शन घेऊन राजाच्या प्रजेसाठी, शेतकरी बंधूंसाठी, राजाच्या कल्याण व भरभराटीसाठी मनोभावे प्रार्थना केली व त्यासाठी आशीर्वाद मागितला. याप्रसंगी त्यांच्या समवेत आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, दादरच्या मठाचे पदाधिकारी, पुजारी व मान्यवर हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यातील समस्त प्रजेच्या कल्याणावर लोकहितकारक कार्यासाठी श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभो, त्यांना व त्यांच्या परिवारास उद्दंड चांगले आयुष्य लाभो, ही दत्तावतार श्री स्वामी समर्थ चरणी जन्मेजय राजे विजयसिंग भोसले परिवार व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्याकडून मनोभावे साष्टांग दंडवत म्हणजेच प्रार्थना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी कार्यकिर्दीसाठी, निरोगी आरोग्यासाठी 5 डिसेंबर 2019 रोजी वटवृक्ष स्वामी मंदिरात अन्नछत्र भोसले परिवार अक्कलकोट वासियांकडून लघुरुद्र अभिषेक करण्यात येत आहे. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे अध्यक्ष जन्मेजय राजे विजयसिंग राजे भोसले यांनी सांगितले की विशेष सण 1966 साली मी 15 वर्षाचा असताना अक्कलकोटी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मार्मिक साप्ताहिकचे पहिले संपादक व द ब खांबोटे समवेत पूजनीय बेलनाथ महाराजांकडे आले असताना मला प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाला व परिचय झाला. शिवसेना स्थापनेपासून मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. मी त्यावेळेपासून ते 2003 दादरच्या शिवतीर्थावर दसरा मेळाव्यास हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी म्हणजे विचार घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत होतो. माझे जन्मेजय नाव त्यांना आवडले होते व त्यावेळेस त्या नावाबद्दल महाभारतातील संबंधित त्या नावाची माहिती त्यांनी मला सांगितली होती, असे जन्मेजय राजे विजयसिंग भोसले यांनी सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन सोनाळेसह रमेश गायकवाड, पेरणा TV9, मुंबई.